नमस्कार, विनास किचन मध्ये स्वागत आहे तुमचं। चला आज आपण कापी मासा, हा किती छोटा आहे बघा, पण ह्याची चव खूप छान आहे। तर कापी माशाचं आपण टिकलं बनवूया आणि हे सुद्धा खूप टेस्टी लागतं। तर पहिल्या आधी आपण त्यांना साफ करून घेऊया इथे। तर मी असं इथे व्यवस्थित साफ केलं बघा, पहिलं जसं डोकं कट केलं, पोट साफ केलं, शेपटी कापली, पंख कापले, असा एक प्रकार। आपण दुसऱ्या प्रकारे पण मी तुम्हाला दाखवते ह्यांना कसं साफ करायचं। ही माशाची जी कापी माशाची आहेत ना, ती गर्ल काढून टाकायची, डोळे काढायचे आणि इथे असं पोट कट करायचं आणि हे सगळं पोटातलं काढून टाकायचं आणि नंतर त्यांचे पंख कापायचे आणि शेपूट कापायची। असं इतकं सोपं आहे ही मासे साफ करायचे आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे आपण असा जो आपल्याला टिकल्याला लागणार आहे वाटण, ते तयार करून घेतले। तर त्याच्यात आपण मिरची, धने, तिरफळ, लसूण, कांदा, खोबरं एवढं सगळं घेतलंय आणि व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतली आहे। आणि पेस्टमध्ये आपण आता ह्या 2 चमचे तेल टाकलंय, कच्चा आंबा टाकलाय, कोकम, मीठ, हळद टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेली आपण कापी मासे टाकले आहेत। आणि आता ह्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आणि व्यवस्थित एक उकळी काढायची, जास्त उकळवायचं नाही कारण हे मासे लगेच फुटणार। एका उकळीबरोबर गॅस बंद करायचा। आता आपण आधी पहिले त्यांना गॅसवर ठेवूया। हे बघा, मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी टाकून घेतलंय। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात। तर मी इथे असं गॅसवर ठेवलं आणि चांगली त्याची उकळी येऊ दिली। त्याच्या ह्याच्याबरोबर मी भात पण बनवलेला, भाकऱ्या चपात्यांबरोबर पण खाऊ शकता, खूप टेस्टी लागतं हे। आणि कधी पण बघा, छोटे मासे चवीला चांगले असतात मोठ्या माशांपेक्षा सुद्धा। त्याच्यामुळे असे छोटे छोटे दिसत आहेत म्हणून असं म्हणू नकात की ह्याच्यात तुम्ही काय खाणार, पण ह्याची चव जी आहे किंवा काटेरी माशांची सुद्धा जी चव असते ना, त्या चवीबरोबरच माणूस जेवतो। आणि ह्याच्यात मी सुख, माझ्याकडे एक हळदीचं पान होतं ते पण टाकलं उकळी आल्यानंतर। जर असं उकळवून घ्यायचं आणि नंतर बाजूला करायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, जर नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा, इथे असं आपलं हे टिकलं तयार झालं आहे आणि मी आता तुम्हाला इथे वाढून दाखवते। धन्यवाद।